कसरत तारे वरचे लाड के सुन मिया गरचे थोड़ी थोड़ी कसरत तारे वरचे लाड के सुन मिया गरचे राणी मी राजा चे साहुल इवल्या स्पनांचे जणू लेक मी लाडा चे जणू लेक लाडा चे नाही हो बाबा, नाही नाही नाही, संशय घेत नाहीये मी, जानवीवर संशय घेऊच शकत नाही, पण बाबा तिनं तिच्या ह्या नवीन मित्राबद्दल मला काही सांगितलं नाही ना, म्हणून मला फक्त दुखावल्यासारखं वाटतंय. अहो काहीच हरकत नाहीये, माझ्यापेक्षा कोणीतरी प्रिय असा मित्र तिला असूच शकतो, तिच्यापेक्षा प्रिय कोणी मैत्रीण मला नाहीये ह्याचा अर्थ तिलाही मित्र असू शकत नाही असं नाहीये. बाबा मी इतक्या कोत्या मनोवृत्तीचं नाहीये. आता तिचा तो मित्र मनीष, त्याची आणि जान्हवीची मैत्री आहेच की? त्यांची मैत्री किती शुद्ध स्वच्छ आणि घट्ट मैत्री आहे मला माहिती आहे, आणि त्यांच्या मैत्रीबद्दल मला काहीच ऑब्जेक्शन नाहीये, पण मग तिनं या नवीन मित्राबद्दल मला का नाही सांगितलं? बाकी काही नाही हो, फक्त हे सगळं माझ्यापासून लपवण्याची गरज का वाटली तिला? आणि बाबा तुम्हाला माहितीये, मला ना तिनं ऑफिसमध्ये येऊन सुनावलं, मला सुनावलं आणि वर तिला हवं तेच केलं तिनं. मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतोय बाबा, कुठेतरी असं लांब निघून जावं असं वाटतंय. नाही 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 नाही, तुम्ही तिच्याशी बोलून काही फरक पडणार नाहीये. घरातून बाहेर जाण्याचा निर्णय तिनं घेतला होता, घरी परत येण्याचा निर्णयही तीच घेईल. नाही, तिनं घरी परत यावं यासाठी आपल्या घरातून कोणीही पुढाकार घेणार नाहीये, मला नाही आवडणार ते. कुठे? बँगलोरला कायम? बाबा अहो काय कायमचा कसा येणार मी? नाही नाही बरोबर आहे हो, पुढच्या 2 दिवसासाठी मी येऊच शकतो, पण म्हणून कायमचा कसा येणार बाबा? बाबा प्रश्न तो नाहीये, पण इथे काका आहे, आई आहे, जी आई आहेत. बरं बरं बरं, बघतो मी. पण बाबा अहो मला एक बाबा मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला. नाही 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 नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बघेन काय करायचं ते. बाय. बायको म्हणते खेळ असा आहे की मी फळाचं नाव घेतलं तर तुम्ही डाव्या भिंतीला हात लावायचा, आणि रंगाचं नाव घेतलं तर उजव्या भिंतीला हात लावायचा, आणि जो खेळ हरेल त्यांनी पुढे वर्षभर घरकाम करायचं. नवरा म्हणतो हा काय वेडेपणा आहे, हा खेळ मी जिंकणार नक्की, खेळूया गेम. त्याच्यावर बायको म्हणते रेडी स्टेडी गो ऑरेंज. हस गीता तू हस, कारण तो मूर्ख नवरा मी आहे आणि ती हुशार बायको स्मितुडी आहे. माझ्या मुलांनी मला विचारलं बाबा मूर्ख असणं म्हणजे नक्की काय, त्याच्यावर स्मितुडीने फक्त माझ्याकडे पाहिलं. मी मनातल्या मनात म्हणालो मुला लग्न करणं हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे, लग्न करणारा प्रत्येक माणूस हा मूर्खच असतो. पण हे मी मोठ्याने नाही म्हणालो, मी त्याला मूर्खांची लक्षणं सांगितली, म्हटलं त्याला वडिलांच्या बद्दल आदर वाटू दे. मी त्याला म्हणालो अरे मूर्ख माणसं म्हणजे अति आत्मविश्वासाने बोलणारी असतात, त्यांच्या बोलण्याला शेंडा ना बुडखा, पालहाळी बोलतात त्यांच्या बोलण्याला शेंडा ना बुडखा. एवढं सगळं सांगितल्यावर स्मितुडी म्हणाली अहो इतकं सगळं बोलायची काय गरज आहे, तुमचं नाव सांगायचं म्हणजे त्याला बरोबर कळलं असतं.
हसतेस तू, हसतेस. मी माझी राम कहाणी तुला सांगतो आणि त्यावर तू हसतेस. सर तुम्ही आताच म्हणालात ना की मी काहीही बोलीन त्याच्यावर तू हसायचं असं त्याचा अर्थ होतो का? सॉरी, मी माझ्या नवऱ्यानं सांगितलेला जोक आठवून हसले. जोक्स? तुला जोक्स आठवत आहेत? तुला बँकेत जोक्स आठवत आहेत आणि त्याच्यावर तू हसतेस? अरे असे एम्प्लॉईज असल्यावर बँक कशी चालणार आपली? ही कठीण आहे ते, कठीण आहे. अवघड आहे. काय माणूस आहे हा? काय बोलतोय आपण? आपल्याला काय बोलायचंय? काही ठरतच नाही यांचं. जाऊ दे ग, बिचारे गांजलेले असतात. काय करणार आहेस तू? तुझं काही ठरलंय का? काका, काय झालं? मला काहीच नाही झालं. तुला होणारा त्रास मला बघवत नाही आता. असं वाटतं सरळ जावं जान्हवीकडे, तिला जाब विचारावं की काय बाई, काय तुझ्या वागण्याचं कारण काय नेमकं. तिला जाऊन सांगावं की तुझ्या इतकं प्रेम करणारं तिला जगात दुसरं कोणी मिळणार नाहीये कधीच. तिला सांगायला हवं की तुला तिची गरज आहे, आम्हाला तिची गरज आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली मला हेच नकोय काका. आपल्याला तिची गरज आहे म्हणून तिनं परत यायला नकोय मला. तिला आपली गरज वाटत असेल ना तर तिनं परत यावं. आणि मला नाही वाटत तिला आता आपली गरज आहे. She has moved on. म्हणजे काय? नाही तू तू मला प्लीज सांगशील. काका, मी जर बँगलोरला जायचा कधी विचार केला तर तू इथे सगळं हँडल करू शकशील? पण तू का जाणार आहेस बँगलोरला? नाही जाणार असं नाही, पण मी गेलोच तर इथे सगळं तू हँडल करू शकशील ना? पण तिथे जाऊन तरी तुला बरं वाटणार आहे? आत्ता तरी तसं वाटतंय. आणि मी इथे मुंबईच्या ऑफिसमध्ये बसून जे काम करू शकतो ते तिकडे बसूनही करू शकतो ना. म्हणजे कायमचा? नाही कायमचा नाही, पण पण निदान काही दिवसांसाठी और मेबी काही महिन्यांसाठी जाईन कदाचित. तू आईशी बोल. बोलेन. आई जर हो म्हणाली तर बघू. मी विचार करेन. बर चल, जेवायला चल. सगळे थांबले तुझ्या आडी. हे आणि काका, हे आत्ता इतक्यात कोणाला सांगू नकोस. हे बँगलोरच. म्हणजे आता तू पुन्हा ऑफिस मध्ये जाणार आहेस? हो, आणि मी शांतपणे बोलणार आहे. तुला वाटतं त्याचा उपयोग होईल? हो, पण मी बाकी काही बोलणार नाहीच आहे. मी फक्त एकच वाक्य बोलणार आहे, मी प्रेग्नंट आहे. पण हे तर त्याला माहितीच असेल ना? मला नाही वाटत. का? मी प्रेग्नंट आहे हे सांगणारं पत्र श्री नाही फाडू शकत. मग हे पत्र कोणी फाडलं? ते मला खरंच माहिती नाही, पण श्री असं नाही करणार. आणि समजा त्याने जर असं केलं असेल तरी मी त्याला सांगणार आहे मी तुला डिवोर्स नाही देणार आहे. माझ्या बाळाला त्याचा बाबा हवा हे खरं आहेच, पण मीही त्याच्याशिवाय नाही जगू शकत. मला श्री हवाय. आणि मला असं वाटतं सगळं स्पष्ट आणि नीट सांगितलं ना तर गोष्टी थोड्या स्पष्ट होतील. अगं, आम्ही दोघं ना असे दोन वेगळ्या ग्रहांवरनं बोलत होतो, पण आता मला एकाच मुद्द्यावर यायचंय आणि ते म्हणजे आमचं बाळ. त्यापेक्षा एकही शब्द जास्त नाही आणि कमीही नाही. तसं जर असेल ना तर अजिबात वेळ घालवू नकोस. आत्ताच जा जेजूच्या ऑफिसमध्ये. आणि तुझं सांगून झालं ना की मी लगेच मनीषला सांगेन. बिचारा, त्याला केवढी काळजी वाटते तुझी माहितीये. डोंट वरी, मी श्रीला सांगितल्यानंतर मी स्वतःच मनीषला येऊन सांगेन.
मग मी सांगू मनीषला की तू आत्ता ऑफिस मध्ये येतेस ते? नाही नाही असं नको सांगूस. श्री खूप बिझी नाही आहे ना असं विचार. ओके हा बोल ग. हा मनीष जीजू बिझी आहे का ग? सांग ना जीजू खूप बिझी आहे का? अग तो अजून ऑफिसलाच आला नाहीये. आलाच नाहीये का? नाही माहिती. मीटिंग साठी वगैरे बाहेर गेलाय का? खरं सांगू का? खरंच नाही माहिती. बेसिकली त्याचा फोन नॉट रिचेबल लागतो. शी का ग काय झालं? काही नाही तो आला की आम्हाला लगेच फोन कर आम्ही वाट पाहतोय. अगं पण ओके सर बाय. जीजू ऑफिस मध्येच आला नाही अजून. अजून पण श्री असं कधीच करत नाही. मीटिंग साठी गेला असेल बाहेर. अगं मीटिंग असेल तरी ऑफिस मध्ये कोणाला तरी माहिती असतच ना. कुठे कोणाबरोबर मीटिंग आहे त्याची? काही प्रॉब्लेम नसेल ना ग झाला? डॉक्टर आता हवा पालटायला कुठे जाऊ मी हो? नाही हो आपली माणसं जिथं असतात ना तिथंच मन रमत ना हो. बर 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 बघते बघते मी. थँक्यू. हाय. अरे तू यावेळी घरी कसा? अगं वीकेंड आहे. तरी फार काही विशेष काम नव्हतं ऑफिस मध्ये मग नाही गेलो. बरं आहे तसंही 12 महिने 24 तास कामच करत असतोस तू. आईजी मला ना थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. मी आपला बेस म्हणजे कंपनीचा बेस बँगलोरला शिफ्ट करायचा विचार करतोय. बँगलोरला? हो म्हणजे आता इथला सगळा सेटअप सांभाळायला काका आहेच ना आणि मी तसं अवेलेबल असणारच. आता बाबांशी फोनवर बोलत होतो तेव्हा ते मला म्हणाले की तू बँगलोरला ये. आय मीन बँगलोरला आपलं ऑफिस आहे बाबाही आहेत. सो मी सगळं बँगलोरमधनं हँडल करेन ना आणि आता तसंही आपण सगळं बाहेरचं मार्केट एक्सप्लोअर करतोय त्यामुळे मी ते सगळं बँगलोर मधून हँडल करू शकेन. इथे बसायची गरज नाही. किती पळणार आहे श्री. जेवढं शक्य आहे तेवढं फिजिकली दूर राहण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं त्रास कमी होईल. पण प्रयत्न करून बघतोय. प्रयत्न योग्य दिशेने केले तरच फायदा होतो. मला फक्त आता लांब जाण्याचा प्रयत्न करायचा ताईचे. तिच्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात आमच्यापासूनही लांब जाशील याची कल्पना आहे का तुला? हायजी अगं अगं मी तुमच्याशी मनानं जोडला गेलेलो आहे आणि मनानं जोडली गेलेली माणसं शरीराने दूर गेली तरी तुटत नाहीत. त्यानं काहीही होणार नाहीये. मला प्रयत्न तरी करू दे ताईची. हायजी मला ना हे सगळं नाही सहन होतंय आता. तेच तेच रस्ते तेच तेच विषय तेच ऑफिस त्याच सगळ्या आठवणी मला नाही सहन होते. आता मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतोय. माझी माझी खोली मला खायला उठते अगं. मला भूक लागत नाही मला झोप येत नाही. मी ना आतून खंगत चाललोय. नाही आणि आता हे कुठेतरी थांबवायला हवं. हे ना सगळं सहन करण्या पलीकडचं होत चाललंय आता. मी वाटतो तेवढा खंबीर नाहीये ना ग इमोशनली. ही गोष्टच अशी आहे. माणसाचा पाला पाचोळा करतं प्रेम. माझं सगळं एकतर्फीच निघालं ग. मला नाही वाटत श्री. दुसरं काय?
हे बघ, आपल्याकडून काहीतरी मिस होतंय श्री असं मला वाटत. काही मिस होत नाहीये, माझे अंदाज चुकत नाहीत श्री. आयुष्य पाहिलंय मी विकेंड्सना इथे येत जाईन, म्हणजे तेवढा जरा कमी त्रास होईल त्या दोन दिवसाचा जो काही होईल तो. बँगलोरचं म्हणतोयस? मी खूप सिरियसली बोलतोय. विचार करू. माझा विचार झालाय, तुझं मत सांग. श्री आईजी प्लीज. मी बँगलोरला आले तर अडचण होईल तुला. आईजी ग, अग अडचण कसली, उलट उलट मला बरं वाटेल. चल चल आपण दोघेही जाऊ. म्हणजे असं बघ, मला डॉक्टर म्हणतायत हवा पालटायला कुठेतरी बाहेर जा म्हणून. तू बँगलोरला गेलास तर माझ्या जीवाला खोर लागणार. इथं काळजी करत बसण्यापेक्षा तुझ्या बरोबर आले तर बरंच होईल ना. म्हणजे तुला पण चेंज, मलाही आराम. आत्ता दोन तीन दिवस जाऊया, मग पुढचं पुढे बघूया. कायमचं जायचं की नाही ते. कधी जाऊया? तिकीट मिळाली तर आजच जाऊ. तिकीट मिळायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, आज आज फ्रायडे, मी आज बुक करून टाकतो. दोन दिवस आहे आपल्याकडे. मंडेच्या फ्लाईटनी परत येऊ. मला चालेल. एक्सलंट, मी आत्ताच बुक करून टाकतो. हॅलो, या आय एम लुकिंग फॉर अ मुंबई बँगलोर फ्लाईट. या आय नीड टू टिकेट्स. आईजी, तुझी औषधं सही घेतलीस? सगळी ठेवलीत मी, बघितली स्वतः. मावशी, आईजीची पुस्तकं ठेवली आहेत बॅगेत. आई, शाल घ्या हा. इथल्या पेक्षा बंगलोरला जास्त थंडी असते. मोठी आई, आता फारशी थंडी नसेल तिथे. अरे पण काळजी घ्यायला हवी ना. आणि आई, हळद दूध घेत जा हा नेहमी. श्री हे बघ, त्या विसरल्या ना तर तू तरी दे त्यांना रात्रीचं. डोंट वरी, मी सगळं नीट सांभाळेल. तू तिथे ऑफिस मध्ये जाणार, माईकडे कोण बघणार? हो ना, मी तेच म्हणत होते. हवा बदल म्हणून कुठेतरी जायचं तर बंगलोर ही एकच जागा आहे का? बाकी कुठेतरी जा, परदेशी जा आईना घेऊन. पण तिथे तुम्ही सगळे कामात असल्यावर आई बिचारी एकट्याच राहतील ना. आई अगं, उलट मला काम हवंय. रिकामा वेळ असला ना की नको ते विचार डोक्यात येतात. म्हणून मग स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं, म्हणजे मग विचार डोक्यात येत नाही इतर कुठले. आणि तुम्ही काळजी करू नका, आई आजीला सांभाळायला तिकडे माणसं आहेत. आणि तुम्ही सगळ्या नीट राहा. उगाच तासा तासाला फोन करू नका. दोन तीन दिवसात आम्ही परत येतोच. आणि तुम्ही सुद्धा चेंज म्हणून काहीतरी करा. चला येतो आम्ही. चल. इंदू, अगं रडायला काय झालं? तुम्ही कायमचे तर जाणार नाही ना. मोठी आई, आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूया. पण आता आम्ही जाताना उगाच रडारड नको. नर्मदा, आता काय झालं? मी पण येते तुमच्या बरोबर. ते तिथे बंगलोरलाच आहे. आता तुम्ही दोघ पण गेल्यावर मग मी इथे काय करू? नर्मदा वाणी तुमच्या बरोबर आता येऊ तरी शकतात. आम्ही कशा तडका फडके निघून येणार? आपण एक काम करूया, नर्मदा वाणी येऊ देत तुमच्या बरोबर, आम्ही मागचं सगळं आवरून येतो. काय लगेच आवरायला चाललंय? आपण याविषयी सगळं नंतर बोलूया सविस्तर, आता ना. कधी? चल. पोहोचलास की फोन कर. फोन करत राहा मध्ये मध्ये. बरं, आता आम्ही एकदा विमानात बसलो की फोन बंद करणार आहोत. त्यामुळे पुढचे काही तास फोन बंद असेल, फोन बंद आहे लागतच का नाहीये असं उगाच पॅनिक होऊ नका. पोहोचलो की फोन करू. ओके, निघू फायनली. बाय. बापरे, मग आहे कुठे तो? घरी असेल. असेल म्हणजे तुला नक्की माहितीये का मनीष? मग तू प्लीज फोन करून बघ ना जिजूला. हा, आणि मग कळव मला लगेच. बाय. तू आजारी नसेल ना? अय्या, हा विचार केलाच नाही मी. बघ ना, तू फोन करून बघ ना. ओ सॉरी, तुझा फोन ब्लॉक केलाय ना जिजूनी. मीच ट्राय करते.
मला पण ब्लॉक केलं असेल का ग जिजूनी? हा बोल, तुझा फोन पण लागत नाहीये, म्हणजे तुला पण ब्लॉक केलंय का जिजूनी? नाही, तुला कसा ब्लॉक करेल म्हणा. ओके चल बाय. आपण ऑफिसच्या लँडलाईन वरून फोन करून बघायचं का? बघूया लागतोय का ते. एवढ्या सगळ्यांना ब्लॉक केलाय जिजूनी, म्हणजे आपलं अख्खं ऑफिस. गीता आपण बघ ना, कुठल्याही फोन वरून त्याचा फोन लागतच नाहीये. याचा अर्थ त्याचा फोन बंद आहे. मग आता श्रीने माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही, म्हणजे कायमच जाणार नाही ना असं विचारल्यावर नाही जाणार असंही नाही म्हणाला तो. हो ना, नंतर बोलू नंतर ठरवू असं काहीतरी म्हणत राहिला. अय्या, मग खरंच त्याच्या मनात असलं काही नाहीये ना? अरे देवा, श्रीने असं काही केलं ना तर मी तुम्हाला सांगते, तो जाईल त्याच्या पाठोपाठ पुढच्या गाडीने, मी पण जाणार आहे त्याच्या मागे. तू जिथे असेल तिथे, मी नाही त्याच्याशिवाय राहायची. ताई तू काय, आपल्या कुणालाच नाही राहता येणार. करायचं काय या घरात? घर खायला उठेल आपल्याला. घर खायला उठेल आपल्याला.